नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिफण नावाचे कविता आपल्याला पाहायचे आहे आणि या कवितेचे कवी आहे विठ्ठल वाघ. तर विठ्ठल वाघ यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे विठ्ठल वाघ हे सुप्रसिद्ध असे कवी होऊन गेले. त्यांनी काळ्या मातीत मातीत पंढरीच्या वाटेवर कपाशीची चंद्रफुले पाऊस पाणी अशा प्रकारची विविध त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. तर या कवितेमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या कष्टमय जीवनाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. तर सुरुवातीला मी या कवितेचं वाचन करणार आहे. का या मातीत मातीत तिफण चालते तिफण चालते इज नाचते थय थय ढगढोल वाजवते. नंदी बैलाच्या जोडीले सदा शिव हकालते वटी बांधून पोटाने पारावती उनारते. वटी पोटाने बांधते जोई काटीले टांगते जोई काटीले टांगते त्यात तांदूळ लळते त्यात तांदूळ लळते ढग बरसते ढग बरसते. काक रातवीच बाई जस हसर चांदण धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंधळ. सरी वरी सरी येती माती नाती धुती होते तिचा कस्तुरीचा वास फुल भूल जीवाने पाळते भूत जीवाने पाळते वाट साचिले पाहिते मैना वाटोले पाहिते रागुती फन हानते रागुती फन हानते ढग बरसते. वला टाकते तिफन वला टाकते तिफन शितू वखर पाहते पाणी भिजल ढेकूल लोणी पायाले वाटते. काया ढेकलात डोया काया ढेकलात डोया हिरव सपन पाहते डोया सपन पाहते काटा पायात रुतते काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरव सपन फुलते हिरव सपन फुलते ढग बरसते ढग बरसते. बघा कवितेमध्ये या कवीने शेतकऱ्याच्या कष्टमय जीवनाचं वर्णन इथं केलेलं आहे. सुरुवातीच्या ओळीमध्ये काय सांगितलंय बघा, काया मातीत मातीत तिफण चालते. काळ्या काया म्हणजेच काळ्या काळ्या मातीमध्ये तो शेतकरी नांगरतो आहे. पेरणीसाठी लागणारं जे अवजार आहे त्याला तिफण म्हणतात. मग ते तिफण घेऊन त्याच्या माध्यमातून तो पेरणी करतो आहे. मग पेरणी करत असतानाच त्याच वेळी आकाशामध्ये वीज काय होते थैथय नाचते म्हणजेच कराडते आहे आणि ढग ढोल वाजवते आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे म्हणजेच पाऊस येण्याची ती चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहे. पुढच्या वेळेला बघा, नंदी बैलाच्या जोळीले सदा शिव हकालते वटी बांधून पोटाले पारावती उनारते. बघा नंदी बैलाच्या जोळीले मग जो नांगर आहे तो शेतकरी कोणाच्या सहाय्याने ओढतो आहे तर नंदी बैलांच्या जोडीने. जोडीने म्हणजेच काय तर दोन बैलांची जोडी. या दोन बैलांच्या जोडीने सदा शिव हकालते म्हणजे तो शेतकरी त्या बैलांना घेऊन नांगर पुढे पुढे घेऊन जातोय. मग आता इथे बघा, सदाशिव हकालते सदाशिव म्हणजे सदाशिव हे शंकराचं नाव आहे. जणू काही तो शेतकरी म्हणजे शंकर भगवान आहे. बरं की नाही? त्यानंतर वटी बांधून पोटाने पारावती उनारते आणि त्याच्या बरोबर असणारी त्याची पत्नी शेतकरी तिनं काय केलंय, पदर खोचलेला आहे ओटी तयार केलेली आहे आणि बियाणे पेरते आहे. आता शेतकऱ्याची पत्नी तिला काय म्हटलेलं आहे, पारावती म्हटलेलं आहे म्हणजेच शिव पार्वती ची ही जोडी आहे. बरोबर की नाही? अशा पद्धतीने पुढे बघा, वटे पोटाने बांधते जोई काटीले टांगते जोई काटीले टांगते त्यात तांदूळ लळते. या पार्वतीने म्हणजेच या शेतकऱ्यांनीने काय केलेलं आहे तर ओटी जशी बांधलेली आहे पोटाला तशाच प्रकारे
एका झाडाच्या फांदीला तिने काय केलेलं आहे, एक झोळी तयार केलेली आहे. वटी पोटाने बांधते, झोळी काठीने टांगते. ज्या पद्धतीने ओटी तिने तयार केली आहे तसेच तिने त्या झाडाच्या फांदीला एक झोळी तयार केलेली आहे. आणि त्या झोळीमध्ये कोणाला ठेवलेलं आहे, तर तिच्या छोट्या बाळाला ठेवलेलं आहे. झोळी काठीने टांगते, त्यात तानूल लळते. तानूल म्हणजेच काय, त्यांचं छोटं बाळ. ते बाळ काय करत आहे, तर रडत आहे. लळते म्हणजेच रडत आहे. त्यात तानूल लळते, ढग बरसते. आणि अशा प्रकारे शेतकरी शेतामध्ये नांगरतोय आणि पेरणीचं काम चालू आहे, त्याच वेळेला शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या छोट्या बाळाला त्या झोळीमध्ये ठेवलेलं आहे. ते बाळ रडतो आहे, परंतु नाहीला जायचं नाही, कारण पाऊस येण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे, पेरणी ही झाली पाहिजे. काकरात बीजबाई जस हसर चांदण, धरतीच्या आंबोपांगी लाळा नवसाच गोंधण. शेतकऱ्यांनी जे काही मातीमध्ये बियाणं पेरलेलं आहे या तिफणच्या माध्यमातून, तर ते पेरलेलं बियाणं कसं दिसत आहे, काकरात बीजबाई. काकरात म्हणजे काय, तर त्या शेतामध्ये जमीन नांगरलेली आहे आणि त्या नांगरलेल्या मातीमध्ये बियाणं पेरलेले आहे. आणि ते जे काही बियाणं आहे, ते बियाणं कोणाप्रमाणे दिसत आहे, हासर चांदण. चंद्राचा शीतल प्रकाश जसा असतो, बरोबर की नाही, तशा प्रकारे या चंद्राचा शीतल प्रकाश जणू काही सगळ्या शेतावरती पडलेला आहे. आणि त्या शेतामध्ये हासर चांदण, शेतामध्ये चांदणं जणू काही हसत आहे, अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी होतोय. धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधण, जणू काही लढिवार पद्धतीनं संपूर्ण त्या मातीला जणू काही गोंधलेलं आहे, अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी होत आहे. सरीवरी सरी येती, माती नाती धुती होती. आणि नंतर पेरणी झाल्याच्या नंतर जेव्हा पाऊस येतो, त्या पावसानं माती काय होते, माती भिजते. आणि त्या भिजलेल्या मातीमध्ये जे बियाणं आहेत, ते बियाणं सुद्धा भिजतात. सरीवर सरी येते, माती नाती धुती होती. आता बघा, पाऊस पडलेला आहे, जमीन ओली चिंब झालेली आहे, आणि त्या मातीमध्ये पेरलेले जी काही बियाणं आहेत, ते बियाणं सुद्धा भिजलेले आहे. आता मातीमधून त्या मातीमधून अंकुर फुटण्यासाठी ती आता माती तयार झालेली आहे. पुढे बघा, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते, भूत जीवाले पाळते, वाट सांजिले पाहिते. बघा, तर अशा पद्धतीनं जेव्हा पाऊस पडतो, त्या पहिल्या पावसाचा जो सुवास आहे तो जिकडे तिकडे पसरतो, जिकडे तिकडे पसरतो. त्याला कुणाप्रमाणे उपमा दिलेली आहे, कस्तुरीचा वास. पहिल्या पावसाचा देखील सुगंध हा हवा हवासा वाटतो, त्याला कस्तुरीच्या वासाप्रमाणे त्याला उपमा दिलेली आहे. मैना वाटोले पाहते, राघू तिपाना आणते. संध्याकाळ झाली तरी हा राघू म्हणजेच शेतकरी काय करतो आहे, संध्याकाळ झाली तरी शेतामध्ये कष्ट करतो आहे, शेत नांगरणीचं काम करतो आहे, त्याला राघू म्हटलेलं आहे. मैना वाटोली पाहते, राघू तिपण हाणते, राघू तिपण हाणते, ढग बरसते. आणि अशा प्रकारे या राघूची वाट कोण पाहते, मैना म्हणजेच कोण, शेतकरी. आलं का लक्षात, राघू मैनाची जोडी असते, तशा प्रकारे या ठिकाणी या शेतकऱ्याची वाट मैना पाहते आहे, म्हणजे त्याची बायको, त्याची पत्नी ती वाट पाहते. संध्याकाळ झाली तरी सुद्धा हा शेतकरी कष्ट करत असतो, काम करत असतो. पुढे बघा, वाला टाकते तिफण, शितू वखर पाहते, पाणी भिजल ढेकुल, लोणी पाहते वाटते. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हातून झेलेले बियाणे हे तिफण पकडते. आणि ते मातीत पडत असताना माती पसरवण्याचे यंत्र म्हणजेच काय, तर वखर, ते काय करते, पकडायला पाहते. पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूळ
जसे विरघळते जणू लोण्यासारखे ते जणू पायाला वाटते. काया ढेकला तो डोया हिरव सपन पाहेते, डोया सपन पाहेते काटा पाया तरुतते. या ठिकाणी काळ्या ढेकळा शेतकरी हिरवे स्वप्न पाहतो. काळ्या ढेकळामध्ये शेतकरी काय करतो, हिरव स्वप्न पाहत असतो. काया ढेकळा तो डोया हिरव सपन पाहेते, डोया सपन पाहेते काटा पाया तरुतते. आणि त्याच वेळेला त्याच्या पायामध्ये काटा रुततो. आणि काटा रुतल्याच्या नंतर काय होतं बघा, काटा पायात रुतते लाल रगत सांडते. आणि अशा पद्धतीनं पायामध्ये काटा रुतल्याच्या नंतर त्यातून रक्त वाहायला सुरुवात होतं आणि ते रक्त जमिनीवरती सांडतं. सुखी संसाराचं स्वप्न पाहत असतानाच त्याच्या पायामध्ये काटा रुततो. हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते ढग बरसते. आणि त्याच वेळेला उद्याचे हिरवे स्वप्न फुलते आणि ढग मात्र बरसत असतात. बघा विद्यार्थी मित्र हो, या कवितेमध्ये आपण शेतकऱ्याचे कष्ट, पेरणी कशी केली जाते त्याच पद्धतीनं बैलांविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम, तसेच पावसाच्या दिवसातील मातीला आलेला जो सुगंध आहे त्याची कुणाबरोबर उपमा केलेली आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याचं स्वप्न कसं असतं आणि पावसाचं जेव्हा आगमन होतं त्या पावसाच्या आगमनामध्ये शेतकऱ्याच्या कामाची लगबग कशी होते याचं सविस्तर वर्णन आपण या कवितेमध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी तिफण ही कविता पाहिलेली आहे. याचे प्रश्न उत्तर आणि शब्दार्थ मी PDF च्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.